प्रमाणे तुम्हाला माहित आहे कधीच मी खोटी आश्वासनं दिली नाही. तुमच्या बरोबर बसायची वेळ त्याने मला फरक पडत नाही किंवा तसल्या गोष्टीला मी घाबरत पण नाही. त्यामुळं खोटं बोलणं हे माझ्या रक्तातच नाही. आणि जे पाहण्यासाठी तडपडते तसलं तर पाप मी घेणारच नाही, म्हणजे ते करणारच नाही. तर तो विषय नव्हता. तर विषय हा आहे, हे अजून पण मी एक तहसीलदार म्हणून मला अजून पण तुम्हाला विनंती करायची की बहिष्कारासारखं खूप टोकाचा मार्ग आहे. हा खूप प्रचंड टोकाचा मार्ग आहे. ज्या आपली लोकशाहीवरची ज्यावेळी आपली लोकशाहीवरची सगळी श्रद्धा विश्वास उडतो, आपला आपल्याच माणसांवरचा विश्वास उडतो, त्यावेळी आपण बहिष्काराचं शस्त्र उपसतो. आणि हे तुम्ही करू नये ही विनंती माझी वारंवार असेल, शेवटच्या क्षणापर्यंत असेल, तो विषय नाही. पण ह्याचबरोबर तुम्ही फक्त बहिष्कार न टाकता, मी आत्ता थोडी थोडक्यात माहिती पण मी तुमच्याकडून घेतली, जेणेकरून ज्यावेळी मी तुम्हाला बहिष्कार टाकू नका हे म्हणते त्याचवेळी माझं दमदार निवेदन तिथं शासन दरबारी जावं आणि त्याचा एक्झॅक्ट काय पाहिजे आणि काय काय होईल तो खर्च म्हणजे शासनाला नफा तोट्यामध्ये सांगितलं तर लवकर पटकन कळेल. म्हणजे इतक्या ह्याचं असं झालं तितकं पाच पानं वाचायला तर कुणालाच वेळ असणार नाही मंत्रालयामध्ये. तर तेच मी एका पानामध्ये 10-15 वाक्यामध्ये जर मी कळवलं तर ते जास्त परिणामकारक होईल. तुमची बैठक घेतली, तुम्ही इतक्या संख्येने आला का तर तुम्हाला ती कळकळ आहे म्हणून आला. तुमचं काय तरी इथं काय वेळ जात नाही म्हणून कोणच आलेलं आहे, सगळे कामात आहे. त्यामुळं ही तुमची कळकळ, ही तुमची तळमळ, ही मला तिथं मांडता यावी. भले प्रत्येकाची ती भावना सेम असेल, त्यांनी थोडी सांगितली, ह्यांनी जास्त सांगितली, ह्यांनी अजून काहीतरी सांगितलं, ह्यांनी भावनेला हात घालून सांगितलं, तरी त्याचा जो गाभा आहे तो आहेच आहे नाही एक. तर त्या ते कळणं मला तहसीलदार म्हणून गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला बोलवलं. आणि जेणेकरून तुमच्या भावना तुमच्या शब्दात मी ऐकल्या तर मी त्या चांगल्या परिणामकारक सांगू शकेन. आणि हे सांगत असताना तो माझा प्रयत्न जरूर राहील की ह्याच्यामध्ये काय करता येईल आणि हे तिथपर्यंत पोहोचवता येईल. मी मध्ये थांबून पण सांगितलं की बाबा मला जेवढी माहिती आहे 14 गावात 14 धरणं तलाव भरून घेणार आहेत. ह्याच्यामागचा उद्देश हाच आहे की नको तुम्ही बहिष्कार टाकू नये असं मला मनापासून वाटतं. तर हे तुम्ही बहिष्कार टाकू नये यासाठी आणि माझ्याकडून परिणामकारक पाऊल उचलले जाण्यासाठी ही बैठक बोलवलेली आहे. तुम्ही इथं सगळे आलात, मला आनंद ह्यासाठी झाला की माझ्या हाकेला ओ दिली म्हणून, आणि वाईट ह्याच्यासाठी वाटलं तुमच्या सगळ्यांचं आई म्हणून. म्हणजे ती तळमळ पाण्यासाठी चाललेली ही तडफड ऐकून वाईट वाटलं आणि आला म्हणून चांगलं पण वाटलं. अरे शेवटी माझ्या तालुक्यातली माणसं मला बघायला मिळाली. ॲट ए टाइम सगळी 40 गावचे सरपंच उपसरपंच महिला तुम्ही बोलला असता तर मला जास्त आनंद वाटला असता. भले हे प्रशासनाच्या विरोधात आहे तरी सुद्धा मला असं वाटलं असतं की महिलांनी माझ्या बोलावं. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी बोलवलं. अजून पण मी विनंती करते की हे मी निवेदन पाठवते, बोलून घेते जितकं शक्य आहे तेवढं मी करेन. पण अजून एकदा तुम्ही विचार करावा, बहिष्कारासारखं खूप लोकांचा मार्ग आपण अवलंबू नये. लोकशाहीवर आपला अजूनही लोकशाहीवर विश्वास आहे हे आपण दाखवून द्यावं. आणि ह्या तुमच्या निर्णयापासून हा जे जो वज्र निर्णय कठोर निर्णय आहे त्याच्यापासून थोडासा विचार करावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद.